चालता पंढरीची वाट पापे पळती हातो हात मिळाला वैष्णवांचा भार आनंदे करती जय जयकार बोधला म्हणे सत्य जाना बाप पंढरीचा राणा जय हरी विठ्ठल। या कलियुगात 400 वर्षापूर्वी घडलेली सत्य घटना आज आपण विष्णुपदाच्या वारीला जातो पंढरपूरला विष्णुपदाचं दर्शन घेतो तो सभा मंडप ज्यांनी बांधला त्यांच्याबरोबर पांडुरंगांनी भगवंतांनी कशा प्रकारे लीला केली ते आपण या भागात बघू। बालघाटामध्ये धामण गावी मानकोजी बोधले पाटील नावाचे एक विठ्ठल भक्त राहत होते जगताप हे त्यांचे आडनाव त्यांच्या पत्नीचे नाव ममताबाई मुलगा यमाजी आणि सून भागीरथी सगळे घरातील लोक विठ्ठल भक्त भगवंतांची भक्ती करणारे त्यांच्या घरामध्ये अन्नधान्याची संपन्नता होती। प्रत्येक एकादशीला पंढरपूरची वारी करायची हा नियम। एके वर्षी त्या प्रांतामध्ये खूप मोठा दुष्काळ पडला कुठंही अन्नधान्य मिळत नव्हतं। या दुष्काळामुळे गोरगरिबांचे हाल होऊ लागले ते बघून मानकोजींचं हृदय द्रवलं त्यांनी आपल्या कुटुंबांशी विचारविमर्श केला आणि भुकेलेल्या लोकांसाठी अन्नसत्र चालू केलं। पंढरपुरात आता ते अन्नदान करू लागले या उपक्रमामुळे त्यांचे सर्वस्व संपले ते गरीब झाले आता मोल मजुरी करून कुटुंबाचं पालनपोषण करावं अशी परिस्थिती त्यांच्या घरावर आली। अशा प्रकारची आपत्ती येऊनही भगवत निष्ठा त्यांची किंचितही कमी झाली नाही ते प्रेमाने नित्य नेमाने भगवत भजन हरिकथा जप करत असत। एकदा मानकोजी एकादशीच्या वारीसाठी पंढरपूरला निघाले तेव्हा त्यांच्याजवळ वाट खर्चासाठी काहीही नव्हतं मग आता ब्राह्मणाला दक्षिणा कशी देणार भोजन कशी करणार पण हे सगळं बघून ते डगमगले नाही। पंढरपूरजवळ ते कसे तरी पोहोचले आणि पोहोचल्यानंतर रानातून त्यांनी लाकडं गोळा केली त्याची एक मोळी बांधली आणि ती बाजारामध्ये 3 पैशाला विकली। आता चंद्रभागेमध्ये स्नान करून मानकोजी आले त्यातला 1 पैसा त्यांनी ब्राह्मणांना दान दिला। आता त्यांच्याजवळ 2 पैसे उरले होते त्यातील 1 पैशाचा बुक्का हार खारका घेऊन ते पांडुरंगाच्या दर्शनाला गेले। त्या रात्री त्यांनी कीर्तन ऐकून जागरण केलं दुसऱ्या दिवशी पहाटे उठून चंद्रभागेचं स्नान आणि आता ब्राह्मणाला शिदा द्यावा आणि उपास सोडावा हे त्यांच्या मनात पण 1 पैशात काय करणार तरीही त्यांनी 1 पैशाचे अर्धा शिरपी पीठ विकत घेतलं आणि ते आता चंद्रभागेच्या तीरी बसले। त्यांना वाटलं कोणीतरी ब्राह्मण येईल आणि मी त्याला हा शिदा देईल परंतु हा अल्पसा शिदा कोण घेणार ते बघून पांडुरंगालाच फार काळजी वाटली। पांडुरंग एका वृद्ध गरीब ब्राह्मणाचं त्यांनी रूप घेतलं आणि वाळवंटामध्ये जे मानकोजी बसले होते त्यांच्याजवळ पांडुरंग आले। पांडुरंग म्हणाले मला दुर्बळाला कोणी विचारत नाही मला अन्न द्या मी मोठ्या आशेने तुझ्याकडे आलेलो आहे तुझ्याकडे काही असलंच तर मला खाऊ घाल। तेव्हा मानकोजी आनंदित झाले त्यांनी हात जोडले आणि ब्राह्मणाला म्हणाले माझ्याकडे या अर्ध्या शेर कोरड्या पिठाशिवाय तुम्हाला देण्यासारखं काही नाही आहे। तेव्हा भगवंत म्हणाले ठीक आहे मला या अर्धा शेरपीठाचे पानगे करून खाऊ घाल। त्यांना फार आनंद झाला ते म्हणाले माझं बिराड देवळामध्ये त्याच्यापेक्षा मी असं करतो तुम्हाला इथंच पानगे करून खाऊ घालतो। मानकोजींनी त्या ठिकाणी चूल रचली लाकडं आणले आणि भगवंतांना म्हणाले तुम्ही स्नान करून या। तेव्हा रुक्मिणी देवीला राहवलं नाही रुक्मिणी देवी त्या ब्राह्मणाच्या पत्नीच्या रूपामध्ये तिथं हजर झाल्या आणि मानकोजीला म्हणाल्या अहो हे माझे मालक यांना तुम्ही जेव घालणार मी उपाशी राहणार का एक काम करा तुम्ही दोघं स्नान करून या तोपर्यंत मी ह्या पीठाच्या पानगे करून तुमच्यासाठी तयार करते। रुक्मिणी आईंनी स्वतःच्या हाताने पानगे तयार केले आणि चंद्रभागेच्या किनाऱ्यावरती ते पानगे थापले स्नान करून भगवंत आणि मानकोजी आले। काय त्या मानकोजींचं भाग्य ज्यांनी भगवंतांना चंद्रभागेमध्ये स्नान घातलं आणि भगवंतांनी देखील मानकोजीच्या अंगावरती स्नान घातलं दोघे आले द्वादशीचा पारणा केला मानकोजींना आनंद झाला। मानकोजींनी रुक्माईच्या विठ्ठलांच्या पाया पडले त्या ब्राह्मण दाम्पत्याच्या पाया पडून आता उपास सोडणार असं म्हणणार तेवढ्यात भगवंत अदृश्य झाले आणि या प्रकारे हे जे मानकोजी होते यांनीच विष्णुपदाचा चबुतरा बांधला। भगवत निष्ठा कशी असावी हे मानकोजींच्या आचरणातून आपणास दिसतं आणि म्हणून या विष्णुपदाच्या दर्शनाला गेल्यानंतर आपण ह्या थोर अशा वैष्णवांचं मानकोजींची देखील आठवण काढली पाहिजे आणि ह्या विष्णुपदाला म्हणजेच भगवंतांच्या चरणाला शरण गेलं पाहिजे। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे।